हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मणभास. तर हे आहे आमच्या घरचे गणपती बाप्पा. 2024 मध्ये आमच्या घरी ह्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आरास तर तुम्ही नक्कीच पहा. गणपती आले की गौरी देखील येतात. या गौरीला तर तुम्ही ओळखतात, पण आपण आता जाणार आहोत मंगळा गौरीचं दर्शन घेण्यासाठी. तर भरपूर काही लांब नाहीये, आज त्यांचा दुसरा दिवस आहे. आजचा संपूर्ण व्हिडिओ तर मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्यांचं आगमन कसं झालं, जे झालं कालच्या दिवशी ते कसं झालं ते तुम्ही आधी बघा. हाय हॅलो नमस्कार आदाब शिष्टकाल जय जिनेंद्र केम चोक कसं काय. मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मणभास. आणि गणपती गौरीचा सण आलेला आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्याला भरपूर लांब जायची गरज नाहीये, घरापासून खूपच जवळ आहे. तर इथं महादेव मंदिरावर गौराईंच्या मुखवट्यांची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर सगळ्यांनी वाजत गाजत गौराईंचं घरापर्यंत स्वागत केलं. गौराईंची मुखवटे अंगणात ठेवून महिलांनी मुखवट्याची पूजा केली आणि इथे महिलांनी गौराईचे खेळ देखील खेळले. झाल्यानंतर गौराईंची नजर उतरवण्यात आली, कारण हे मुखवटे खूप सुंदर दिसत होते. त्यानंतर त्यांचं घरात आगमन करण्यात आलं. आगमनाच्या आधी त्यांनी माप ओलांडून गृहप्रवेश केला. ज्येष्ठ गौराईचा देखावा असा होता की ते जात्यावर पीठ दळतात. कनिष्ठ गौराईचा देखावा होता की त्या भाकरी करतात. त्यानंतर इथं आरती करण्यात आली आणि गौराईंना नैवेद्य देखील दाखवण्यात आला. नैवेद्य आणि पाण्याचा ग्लास या ठिकाणी ठेवून सगळेजण घराच्या बाहेर निघाले आणि दरवाजा बंद केला. असं म्हटलं जातं की गौराई या ठिकाणी येऊन
नैवेद्य ग्रहण करतात. अशा प्रकारे होता हा गौरी गणपतीचा सण. आता यानंतर मला बोलवलं आहे जळगावच्या दोन ठिकाणी आरतीसाठी.